राहुल गांधी यांनी घेतलेली वार्ताहर परिषद आपण ऐकली। बाजूला एक ट्रान्सलेटर बसला होता, त्यांनी आपण बघितलं आणि त्यामुळे वार्ताहर परिषदेमध्ये नाना पटोले आणि राहुल गांधी ही बंटी बबलीची जोडी प्रेस मध्ये ज्या पद्धतीचं विधान करत होती ते निषेधार्ह आहेच, पण इतिहासाला तोडफोड करणार आहे, खरा इतिहास लपवणार आहे। जर अर्ध वाचलेलं पत्र राहुल गांधी देशासमोर दाखवणार असतील तर काँग्रेस नेतृत्वाला आणि राहुल गांधींना हेही इंदिरा गांधी यांचं पत्र वाचावं लागेल। हे पत्र स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी मे 20, 1980 ला लिहिलेलं पत्र आहे। पत्र इंग्रजीमध्ये असल्यामुळे मी इंग्रजीत वाचतोय। डियर श्री माखलेजी, आय हॅव रिसिव्ह्ड युअर लेटर ऑफ 8 मे 1980। पुढे इंदिरा गांधीजी असं लिहितात, वीर सावरकर्स डेअरिंग डिफेन्स ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट हॅज इट्स ओन इम्पॉर्टंट प्लेस इन द एनल्स ऑफ अवर फ्रीडम मुवमेंट। आय विश सक्सेस टू द प्लॅन्स टू सेलिब्रेट द बर्थ सेंटनरी ऑफ दिस रिमार्केबल सन ऑफ इंडिया। इंदिरा गांधीजी लिहितायत, भारताचे सुपुत्र हे सावरकर होते आहेत, त्यांचा उल्लेख वीर सावरकर म्हणून त्या करतात, ज्याच्यावर वीर या शब्दावर स्वतः राहुल गांधी भाषणामध्ये ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी त्यांच्या आजीचं पत्र सुद्धा वाचलेलं नाही। पुढे इंदिरा गांधी म्हणतात, सावरकरांचं युद्ध कसं होतं, डेअर डिफायन्स, अतिशय धाडसी आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात युद्धात त्याची नोंद इतिहासात होईल, एनएल्स म्हणजे इतिहासात नोंद होईल, असं कार्य सावरकरांनी केलंय।